नायाहा हा पाठ शिकला जातो. त्यामध्ये वाल्मिकींनी अनुष्टुप छंदाची निर्मिती केली हे तुम्हाला माहिती आहे. त्या अनुष्टुप छंदातूनच हा श्लोक घेण्यात आलेला आहे. हा श्लोक हास्योक्तीही या काव्य प्रकारातला आहे. हास्योक्तीही म्हणजे पहा जसं आपण जोक वगैरे म्हणतो मराठी त्याप्रमाणे श्लोक आहे. वैद्यराज नमस्तोभ्यम यमराज सहोदर यमस्तु हरती प्राण धनाची. वैद्यराज वैद्यराज नमस्कार असो. नमस्तोभ्यम की नमस्कार असो. यमराज सहोदर यमराज हा तुमचा सख्खा भाऊ आहे. आपल्याला पहिल्या ओळीमध्ये हे यमराज सहोदर म्हटलं की त्यांचा संबंध हा प्रश्न निर्माण करणारा आहे. पण बघा खालच्या ओळीमध्ये यमस्तु हरती प्राण धनानिच. यमस्तु यम मात्र हरती प्राण म्हणजे प्राणच हरण करतात. परंतु धनानिच परंतु वैद्यराज तुम्ही प्राण आणि धन हे दोन्हीही हरण करतात. यामध्ये पहा तुम्हाला संधी निर्माण झालेली असते. नमस्तुभ्यम नमः अधिक तुभ्यम हा इथे स आलेला आहे. विसर्गाच्या सच्या पुढे जर का त आला तर त्या सचा विसर्ग होतो म्हणजे नमः अधिक तुभ्यम. यमस्तु त्याचप्रमाणे यम अधिक तू अशी संधी झाली तुम्हाला दिसून येते. त्या श्लोकाला अनुसरून मी तुम्हाला एक श्लोक सांगते. उष्ट्राणामच्या गृहे लग्नम गर्दभाः मंत्रपाठकाः परस्परं प्रशंसन्ति अहोरूप अहगुणी. अर्थात उंटाच्या घरी लग्न असताना गाढव हा मंत्रपाठकाचं काम करतो आहे. तर उंट गाढवाला म्हणतो काय सुंदर आवाज आहे आणि गाढव उंटाला म्हणतो काय सुंदर दिसत आहे अहोरूप अपध्वनी काय सुंदर दिसत आहे आणि उंट गाढवाला म्हणतो काय सुंदर आवाज आहे. आहे नाही हास्यचे होते.